गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघितलं आतापर्यंत पहिल्या तीन प्रश्नामध्ये वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आपण काढलं, पण वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ दिलेले असताना आपला त्रिज्या कशी काढायची हे आपण या प्रश्नामध्ये बघणार आहोत. आपण सगळ्यात अगोदर दिलेलं काय कोण आपल्याला, हा दिलेला आहे 90° म्हणजे हा काटकोन आहे दिलेला. त्याच्यानंतर वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 114 सेंटीमीटर वर्ग दिलेलं आहे आपल्याला. म्हणून आपण काय करू, वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून त्रिज्या काढू. वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती आहे सूत्र काय असतं, आर वर्ग कंसामध्ये पाय थीटा भागिले 360 वजा साईन थीटा छेदामध्ये 2. आता आपण आर वर्ग म्हणजेच त्रिज्याचा वर्ग लिहिणार जसे असत तसाच, कारण त्रिज्या काढायची आपल्याला. आता आपल्याला इथं वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ माहिती किती आहे, 114. पायची किंमत 3.14 × 90/360 वजा साईन 90 घ्यायचं आपल्याला छेदामध्ये 2. आता 114 आर वर्ग 90 × 00 कट करू, 9 × 36 होतात बरोबर, म्हणजेच 3.14 × 4 वजा साईन 90 ची किंमत किती असते, 1/2. आता अगोदर काय करू आपण, वजाबाकी करून घेऊ. आता इथं छेद समान करण्यासाठी आपण याला 2 गुणू, म्हणून याला सुद्धा 2 गुणवायचं, म्हणजेच 3.14 × 2 छेद समान आहे 4. समजलं का? आता हे छेदातले 4 आपण इकडं काय करू, गुणाकारामध्ये आणू, आणि ह्या दोघांची वजाबाकी किती येईल, 1.14 बरोबर आरचा वर्ग. आता याचा 2 पुढे नेण्यासाठी आपण काय करूचे, 2 कट करू आणि याला 2 पुढे नेण्यासाठी याला 2 देऊ. 114 × 114 आता 400 आणि इकडे आरचा वर्ग आहे, म्हणून आरची फक्त किंमत काढण्यासाठी आपण 400 वर्गमूळ किती येईल, 20, म्हणजेच आपल्याला त्रिज्या किती मिळते, 20 सेंटीमीटर. सोपं आहे की नाही लिहून घ्या. त्यामध्ये त्रिज्या किती दिलेली वर्तुळाची, 15 सेंटीमीटर, आणि आपल्याला वर्तुळ केंद्राचं माप दिलेलं आहे 60°. तर आपल्याला या लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आणि विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं. बघा अगोदर काय करू आपण, लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढू. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग पाय थीटा भागिले 360 वजा साईन थीटा भागिले 2/2. आता आर वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग करणार आपण, 15 वर्ग. पायची किंमत घ्यायची 3.14 × θ 60/360 वजा साईन 60/2. आता 15 वर्ग आपल्याला माहिती आहे 225 होतो, आपण 00 कॅन्सल करू, 6 × 6 = 36 होतात. 3.14 × 6 वजा साईन 60 ची किंमत किती असते, वर्गमुळात 3/2 ह्या 2. आता आपल्याला काय करायचं, 225 कंसामध्ये 3.14/6 वजा, आता याला वर्गमुळात 3/2 आपण जसे तसेच लिहू, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो, याला व्यस्त करायचं म्हणजेच किती येईल. आता काय करायचं, 225 × 3.14/6 वजा 2×4 वर्गमुळात 3 ची किंमत किती घ्यायची आपल्याला, बघा पुस्तक तुम्हाला प्रश्नामध्ये खाली सांगितलेलं आहे, 1.73. आता आपण काय करू, यांचा तिरकस गुणाकार करू. बघा 4 भाग देऊ, 4 × 16 4 × 4 = 5 4 × 3 = 12 वजा साईन 3 × 18 47 × 42 = 43 6 × 6 = 10 छेदामध्ये किती येईल, 24. आता हे 24 आपण इकडं काय करू, जसेच तसेच ठेवू, 225 गुणिले आता या दोघांची वजाबाकी 12.1
5 6 10.38, 16 8 4 3 12 10 2.18 छेदामध्ये 24। आता आपण काय करू, याला अगोदर 2 ने भाग देऊ। खाली किती येतील, 12, इथे येतील 2 1 2, भाग जात नाही, 2 9 18। आता खाली किती आले, 12। आता 12 ने आपण याला भाग देऊ, 12 1 12 1 12 उरले 10, 12 8 96.5 देऊ। किती उरतात, 96 105 96 किती उरतात, 9। 12 9 12 7 84, किती उरले, 6 12 5 60, म्हणजेच किती मिळाले आपल्याला, 78.75 गुणिले 1.09 यांचा गुणाकार करू आपण। आता हे 1.09 मी खाली लिहितो, 9 5 45, हातच्याला 4, 9 7 63 आणि किती आले, 4 67, 9 8 72 6, 9 1 9 आणि 9 7 16, 0। नवा 5 45, ठीक आहे ठीक आहे। इथं 0 ना भाग दिल्याच्या नंतर 4 0, त्याच्यानंतर 1 ना भाग दिल्यानंतर उत्तर तसं तसंच, ह्या सगळ्यांची बेरीज मी इथं लिहितो। किती येते, 5 7 8 5 13, हातच्याला 1 7 7 14, परत हातच्याला 1 10, हातच्याचा 1, किती दशांश नंतर पॉईंट द्यायचा, 4 दशांश नंतर पॉईंट, 20.4375 सेंटीमीटर वर्ग। हे मिळालं आपल्याला फक्त या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ। आता काय करायचं, आता आपण पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू। चुकलं, आता आपल्याला काय करायचं आहे, हे झालं लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ। आता विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं, अगोदर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू आणि त्याच्यामधून आपण हे वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ वजा करू। समजलं, त्यासाठी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहीत पाहिजे, पाय आरचा वर्ग। पायची किंमत घ्यायची आपल्याला 3.14, आरचा वर्ग म्हणजेच आपण 15चा वर्ग करणार। 15चा वर्ग आपल्याला माहीत आहे किती येतो, 225 * 3.14, आपण यांचा गुणाकार करू। याचा गुणाकार कुठं करायचा, ठीक आहे, इथं करून पुसून घेऊ, 3.14 * 225, 5 4 20, 5 1 5 2 7, 5 3 15, त्याच्यानंतर 2 2 4 2 4 8, 2 1 2 2 3 6, आता परत तेच गुणाकार येणार, बेरीज करू, 0 15, हातच्याचा 1 16, परत हातच्याचा 1 10 आणि 1 7, म्हणजेच किती आलं, आपल्याला 2 दशांश अगोदर पॉईंट द्यायचा, म्हणजे 706.5, वरचा 0 लिहिला नाही लिहिला तरी चालतो। हे झालं आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ। आता वर्तुळाच्या क्षेत्रफळातून काय करायचं, वर्तुळखंडाचं लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आपण वजा करू, म्हणजेच आपल्याला काय भेटन, विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर। आपण ह्या 706.5 मधून वजा करायचे कोणतं, 20.4375, याच्या पुढे काहीच नाही, म्हणजे आपण 0 घेऊ इथं, 10 9 9 4, ओके, 10 5, त्याच्यानंतर 9 7, 9 3, 4 4 आणि 6 आणि 70 2 68, म्हणजे 686.0625 हे आपल्याला ह्या विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ भेटेल। समजलं, लिहून घ्या।